राजा शिवछत्रपति, लेखक श्री बाबा साहेब पुरंदरे, पारायण गीता उपासनी, भाग 143। अजून किती दूर दूर विशाळगड होता, काय होणार आता ते श्री भवानीच फक्त जाणत होती। आणि खरोखर मावळ्यांनी काही काही उसने ठेवले नव्हते, खाली दोन दोन वीत चिखलाची रबडी होती। पायात काटा मोडतोय का घोट्यात पाय मुरगाळतोय याचा विचारही ते करीत नव्हते। महाराजांना आपल्या माणसांचे ते कष्ट पाहवत नव्हते, पण ते त्यांच्या निष्ठेचे आणि प्रेमाचे सख्त कैदी होते। सिद्धी जौहरचे हेर शिवाजी पळाल्याची भयंकर बातमी घेऊन छावणीत येऊन धडकले। सगळ्या छावणीत ही बातमी पसरली, गडबड उडून गेली। शिवाजी पळाला, शिवाजी पळाला, असा कसा पळाला कोण जाणे, पण पळाला। अजून पळतोय विशाळगडाच्या रोखाने, पालखीत बसून पळतोय। ही बातमी सिद्धी जौहरच्या कानांवर आदळली, वज्राघातच होता तो त्याच्यावर। त्याचे कान डोळे मन एकदमच सुन्नच झाले। आपण हे काय ऐकतो आहोत हेच त्याला समजेना। तो डोळे ताणून पिसाटासारखा स्तब्ध होऊन पाहू लागला। जणू महाभयंकर जलप्रलयातील भोवऱ्यात सापडून तो गरगरा गरगरा फिरत होता। असे वाटले की आता हा एकदम वेडा होणार। शिवाजी, शिवाजी पळाला, पळाला कसा कसा कसा? साडेचार महिने हजारो हशमांच्या फौजेसह, तोफखान्यासह, मोठमोठ्या सरदारांसह बळकट वेढा घालूनही अखेर तो पळाला। सिद्धी जौहर भयंकर उद्विग्न होऊन पश्चात्तापाने म्हणाला, या अल्लाह, ये क्या हुआ? इस परनाले किले पर जेर किया हुआ दुश्मन हमको धोखा देकर भाग गया, ये कैसे हुआ? अब हजरत शाह आदिल शाह की खिदमत में मैं कैसे पेश हूँ? इस्लाम का भारी दुश्मन मेरे पंजे से छूट गया। ये सुनकर शाइस्ते खा और सारे सरदार मुझे क्या कहेंगे? मेरे शिकंजे से एक बेशकीमती जेवर गायब हो जाने से मुझे कितनी खस्तगी हो रही है, ये कैसे बताऊँ? जौहर कमालीचा उद्विग्न झाला। आता काय करू अन काय नको हे त्याला समजेच ना। सर्व सरदारही दिगमूढ झाले। बाहेर पाऊस पडत होता। छे, जौहरच्या 3.5 महिन्यांच्या अविश्रांत प्रामाणिक कष्टावर पाणी पडत होते ते। जौहरच्या पुढे सिद्धी मसूद उभा होता। जौहरनी एकदम त्याच्याकडे बोट करून म्हटलं, दिलेर मसाऊद, तुम फौरन शिवाजी का पीछा करो, मेरे हाथों से एक बेनजीर नगीना निकल गया, हमारी आंखों में धूल झोंक कर शिवाजी भाग गया, मसाऊद तुम ही उसका पीछा करो, जाओ। सिद्धी जौहरचा हुकुम होता क्षणीच मसूद घाईने निघाला। छावणीत फौजेची एकच धांदल धावपळ उडाली। 2000 घोडेस्वार आणि 1000 पायदळ मसूदच्या हुकमाखाली तयार झाले। स्वरांची फौज बिनीवर घेऊन मसूद दौडत सुटला विशाळगडाकडे। हा सिद्धी मसूद अतिशत शूर व जौहरचा निष्ठावंत सरदार होता। तो मुळे जौहरचा जावईच होता, मुलीचा नवरा। मसूदची फौज निघाली, खूप जोरात निघाली, पण तो पाऊस, तो अंधार, ती भयंकर खराब वाट, शेवाळे निसरडे चिखल वगैरे अडथळे अटळ होते। त्याचे हशम शेवाळ्यात रपारप पडत होते। काही ठिकाणी तर त्यांच्या घोड्यांचे पाय गुडघ्या गुडघ्या इतक्या चिखलात रुतत होते। सर्वात अडथळा अंधाराचा होता। धडपडत धडपडत मसूद विशाळगडाच्या रस्त्याने चालला होता। कितीतरी वेळ तो आणि त्याचे सैन्य रस्ता तुडवीत होते, पण शिवाजीची काहीच चाहूल लागेना। पळत होते, पळत होते, अंगभर चिखल माखला जात होता, तरीही पळत होते। शिवाजी हवा होता। विजांच्या चमचमाटात फक्त झाडी, चिखल व धोंडेच दिसत होते। बराच बराच रस्ता तुडवल्यानंतर विजेच्या प्रकाशात मसूदला एकदम 15-20 माणसे आणि एक पालखी पळताना दिसली। एकदम आनंदाची उकळी आणि आरोळी फुटली, शिवाजी, शिवाजी, पकडो, पकडो, ठायरो, ठायरो। मसूद आणि मसूदचे स्वार चिखल उडवीत ताड ताड दौडत निघाले। 15-20 मावळे पालखी पळवीत होते। एका क्षणात पालखीला स्वारांचा गराडा पडला। पालखी थांबली।
पालखीत कोण आहे असं मसूदने दरडावून विचारलं. मावळ्यांनी सांगितलं की पालखीत शिवाजी महाराज आहेत. शिवाजी म्हणजे सापडलाच, मसूदचा आनंद सैन्यात मावेना. फसवून पळवून चाललेला तो लबाड अखेर सापडलाच. मसूदनी पाहिलं, अंधारात शिवाजी महाराज पालखीचा गोंडा धरून बसले होते. आता नशिबात जे लिहिलेले असेल ते भोगायला महाराज तयार होऊन बसले होते. मसूदला विजयाचा आनंद होत होता. फते, शिवाजी जिंकला, सारी मराठी दौलतच जिंकली. नव्या आनंदाच्या, अमाप नव्या कल्पनांच्या, उत्साहाच्या विजा विजापुरी सैन्यात चमकत होत्या. मसूदनी पालखीच्या भवताली सशस्त्र हशमांचा पहारा घालून पालखीसह महाराजांना कैद केले. मावळेही पकडले आणि पालखी पन्हाळगडाखाली छावणीत घेऊन जाण्याकरता आपल्या फौजेचे तोंड त्यांनी माघारी वळवले. आता अगदी आनंदाने चिखल तुडवीत मसूदची विजापुरी फौज परत माघारी निघाली आणि पालखीसह छावणीत आली. महाराज पळून गेल्यामुळे छावणी अगदी उदास झाली होती. जौहर पश्चात्तापाने जळत होता. एवढ्यात ओरडत गरजत विजापुरी फौज माघारी आली. छावणीत बातमी पसरली, शिवाजी सापडला, कैद झाला. जौहरलाही समजलं. जौहरला केवढा आनंद झाला. हरपलेले यश सिद्दी मसूदनी खेचून आणले. जौहरला जावयाबद्दल केवढी धन्यता आणि अभिमान वाटला असेल ते तोच जाणे.